नमस्कार, गुड मॉर्निंग. मी तुमचा पुण्याचा सुहास. आता 20 तारीख आलेली आहे आणि पटायामधून निघण्याची वेळ झालेली आहे. रात्रीचे बरोबर 4:10 कमी आहेत आणि आपण आलेलो आहोत, निघालो आहोत या रूमच्या बाहेर. हीच रूम जी मागच्या वेळेसुद्धा होती, त्याच्या मागच्या वेळेसुद्धा होती. सगळं तसंच सोडून जावं लागणार आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी. सो या रूमला बाय बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे. तर चला बघून घेऊ एकदा रूम. 10 दिवसाची सोबती होती ही रूम. सो चला निघूया पुढच्या प्रवासासाठी. आता इथून खाली कॅब आली असेल, चेकआउट करू. कॅबने जाऊया सुवर्णभूमी एअरपोर्टला. तिथून दिल्ली, तिथून मुंबई, तिथून पुणे. सो उद्याचा दिवस तुमचा आहे, माझ्याबरोबर प्रवास. सो चला चालू करूया प्रवास सोबत पुण्याचा सुहास. सुवर्णभूमी एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि आता वाजलेले आहे बरोबर 5:30. सो साधारणतः 8:50 फ्लाईट आहे. चला आज जाऊया आणि बोर्डिंग पास घेऊया. सुवर्णभूमी एअरपोर्टला आत आल्यानंतर आपली बॅग जी असते तिला रॅप करायसाठी 200 बाथ हे लोक घेतात आणि ती बॅग रॅप करून देतात. कारण बेल्टवरून जाताना बऱ्याचदा त्याला डॅमेज होते, खराब होते. सो 200 बाथ म्हणजे खूप रक्कम आहे. पण बॅग हे रॅप करतानाचे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आहे. सो अशा प्रकारे ही बॅग ॲटोमॅटिकली मशीनद्वारे रॅप केली जाते आणि ही बॅग रॅप करताना तुम्ही पाहू शकता. सो बाकी काही नाही, आज तुम्हाला जर रॅप करायची असेल, चांगली बॅग तुम्हाला जर व्यवस्थित ठेवायची असेल, तर तुम्ही इथे रॅप करू शकता. नेहमीप्रमाणे W च्या इथे एअर इंडियाचं काउंटर आहे. सो तिकडे जाऊया, आपलं सगळं साहित्य म्हणजेच बॅगा देऊया आणि चेक इन बॅग देऊया आणि घेऊया बोर्डिंग पास. सो तुम्ही बघता एअर इंडियाचे काउंटर्स. सो खूप मोठी रांग आहे इथे सुद्धा. सो घेऊया बोर्डिंग पास आणि मग भेटूया. सो बोर्डिंग पासची लाईन मोठी आहे, बोर्डिंग पाससाठी लाईनमध्ये उभा आहे. बघूया आता दिल्लीपर्यंत डायरेक्ट मुंबईपर्यंतचा बोर्डिंग पास मिळतो आहे का कसं आहे जरा चेक करायचं आहे. सो चला जाऊया पुढे. सो बोर्डिंग पास मिळाला आहे, सिक्युरिटी चेक पण झाला आहे, सगळे इथे बूटसुद्धा काढून बघतात. सो आता इमिग्रेशन करूया आणि आपल्या गेटवर जाऊया. सो आता या, लेट्स मूव टू इमिग्रेशन. सो इमिग्रेशन झालं, सिक्युरिटी चेक झालं, सगळं झालं. आता आतमध्ये आलो आहे, गेट नंबर 5 आहे. गेट नंबर 5 जायचं आणि निघायचं दिल्लीकडे. सो पटायाच्या गल्लीमधून प्रयाण दिल्लीकडे. सुवर्णभूमी एअरपोर्टला आलेलो आहे. मागं तुम्ही बघताय समुद्र मंथन. जर सुवर्णभूमी एअरपोर्टला आलो आणि इथं जर फोटो नाही काढला तर भारतात घेत नाही असं मंथन. सो बघूया इथे फोटो काढूया आणि अपलोड करूया. सगळं झालेलं आहे, आता बसायचं आणि सोडायचं आपलं थायलंड म्हणजेच बँकॉकवरून डायरेक्ट जायचं दिल्लीला, म्हणजे थायलंडच्या कॅपिटलवरून भारताच्या कॅपिटलकडे. खूप म्हणजे मागं बघताय बरेच विमानं येऊन थांबलेली आहेत आणि आपण इकडे जाऊ शकतो बऱ्याच देशामध्ये. सो आपलं गेट नंबर F5 आहे. सो चला जाऊया गेटवर बसूया.
चालू झालेलं आहे आता, आता बोर्डिंग करूया फ्लाईटवर. बराच वेळ झाला, जवळजवळ साधारण 8:30 झाले आहेत. 8:50 फ्लाईट आहे, वेळेत गेलं पाहिजे कारण पुढे कनेक्टिंग फ्लाईट आपल्याला पकडायचं आहे. चला तर करूया फ्लाईट बोर्ड दिल्लीसाठी. सो बघताय तुम्ही रांग, आपल्या सीटवर जाऊया बसूया. सो यावेळेस कुठली सीट आहे ते चेक करूया. अगोदर हा तुम्ही बिझनेस क्लास बघताय, आता इकॉनॉमी क्लासमध्ये आपण आलो आहोत. इकॉनॉमी क्लासमध्ये छान लेग स्पेस असलेली सीट आपल्याला आज मिळालेली आहे. फ्रंट रोमध्ये जागा मिळाली, त्यामुळे लेग स्पेस. बोर्ड करूया, आता डायरेक्ट दिल्लीमध्ये पळापळ होणार आहे. सो बघूया कशी मॅनेज होते पळापळ. सो लेट्स मूव टू दिल्ली. सो आपला ब्रेकफास्ट झालेला आहे, उपमा इडली एक ब्रेड आहे, त्यानंतर दही आहे. सो असा आपला ब्रेक. सो फ्लाईट दिल्लीमध्ये लँड होत आहे. साधारणतः 4.5 तासाचा प्रवास करून आपण बँकॉकमधून दिल्लीला आता पोहोचलेले आहोत. सो फ्लाईट दिल्लीमध्ये जर लँड झालेली आहे आणि पटकन जाऊ इमिग्रेशन करूया आणि कनेक्टिंग फ्लाईट जी मुंबईची आहे तिकडे प्रस्थान करूया. सो इमिग्रेशनकडे जाऊया पटकन. एअर इंडियामध्येच ट्रान्सफर करतात फास्ट कारण 2 वाजताची फ्लाईट आहे आणि फास्ट जायचं. सो हे एअर इंडिया जे पर्सन आहेत त्यामुळं चला लवकर इमिग्रेशन करूया. सो चला इमिग्रेशनला जाऊया, इमिग्रेशन क्लिअर करू आणि पुढे जाऊ. बॅगेज घेऊन परत ते आपल्याला मुंबईच्या फ्लाईटमध्ये शिफ्ट करायचे आहेत. सो इथून तुम्ही उतरल्यात, हे बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याच सेलिब्रिटीजसुद्धा दिल्ली एअरपोर्टला उतरल्यावर हे टाकतात. एस्केलेटरवरून खाली उतरलो की आपल्याला हा व्ह्यू दिसतो इमिग्रेशनचा. सो दिल्लीमध्ये इंदिरा गांधी एअरपोर्टवर आपण आता जाऊया इमिग्रेशन क्लिअर करून मुंबईला. सो इमिग्रेशनच्या रांगेमध्ये उभे आहे मी, इमिग्रेशन चालू आहे आणि चला ते क्लिअर केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. आपल्या पासपोर्टवर शिक्का पडतो आणि पुढे जायचं. सो बॅगेज ड्रॉप केलेली आहे, आता जाऊया सिक्युरिटी चेक करू आणि गेट नंबर 28 जाऊया. सो मुंबई. सिक्युरिटी चेकच्या लाईनला उभा आहे, चला सिक्युरिटी चेक करू आणि गेट नंबर 28 जाऊया. प्रचंड गर्दी, प्रचंड स्लो दिल्ली एअरपोर्टला सिक्युरिटी चेकला खूपच वेळ लागला आणि खरं तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ लागला सिक्युरिटी चेकला दिल्ली एअरपोर्टला. सो चला गेट नंबर 28 जाऊया आणि बोर्ड करूया. फार पळापळ झाले बोर्डिंगला. सो कनेक्टिंग फ्लाईट घ्यायचं चुकीचं असं वाटलं लागले, डायरेक्ट फ्लाईट 2 पैसे जास्त गेले तरी चालेल. पण आणि असं बिझी एअरपोर्टला फार तर फार जाऊ आहे. सो चला आज जाऊया आणि मग बोलू. फ्लाईट बोर्ड केलेला आहे आणि आता मुंबईकडे आपण निघूया. हो मुंबईला पोहोचल्यावर परत भेट देतो, पूर्ण आपण रनवे दाखवतो तुम्हाला. सो खूपच हेक्टिक दिवस गेला. सो लेट्स मूव टू मुंबई. करीब 1:45
हे जेवण आलेलं आहे आपल्याला, पोळी आहे, थोडीशी जाड आहे, दही आहे, त्यानंतर चाट आलेला आहे आणि बिर्याणी आहे. सो अशा प्रकारे पाण्याची बाटली आहे, चॉकलेट दिलेलं आहे ॲज अ डेझर्ट. सो चला खाऊया. अखेर मजल दर मजल करत मुंबईमध्ये विमान लँड झालेलं आहे. चला निघूया, बाहेर जाऊ, आपलं लगेज घेऊया आणि कॅबमध्ये बसून आपल्या पुण्याकडे रवाना होऊया. चला लगेजकडे जाऊ. थँक्यू. अखेर मजल दर मजल करत मुंबईमध्ये विमान लँड झालेलं आहे. चला निघूया, बाहेर जाऊ, आपलं लगेज घेऊया आणि कॅबमध्ये बसून आपल्या पुण्याकडे रवाना होऊया. चला लगेजकडे जाऊ. सो कॅबमध्ये बसलेलो आहे, मुंबईचं ट्रॅफिक सुरू झालेलं आहे. आता किती वेळात पुण्याला पोहोचतोय ते पाहूया. सो आपली कॅब मुंबई एअरपोर्ट ते डायरेक्ट आपल्याला ड्रॉप करणार आहे आपल्या घरी. सगळ्यात जास्त मी काय मिस केलं असेल तर ती आहे मिसळ आपली. सो आल्या पहिल्यांदा ताव मारतोय मी आपल्या मिसळवर, दात सळसळ करतायत. तिथं फूड प्लाझाला थांबलोय आणि आलेल्या पहिला मिसळपाव घेतलेला आहे. मिसळपाव खाऊया आणि निघूया पुण्याकडे. स्वतः निघालो परत घरी, जाऊया घरी आणि मगच भेटूया आता, कारण खूप हेक्टिक झालं आहे, झोप काढतो जरा आणि आता घरी जाऊन भेटूया. आणि बायको भेटलेली आहे 10 दिवसानंतर. 10 कुठलं 12 वाढलेली आहे बायको. बार खाऊन खाऊन आठवणी कमी खाऊन सो चला फूड खाऊन खाऊन ताई फूड कसलं खातोय. सो चला घरी पोहोचलेलो आहे, रात्री 3 वाजल्यापासून झोप नाही. आता बायकोच्या हातचं खाऊया आणि शांत झोप घेऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.